श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण .com या कार्यक्रमात मैत्रिणींनो मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, दर मंगळवारी आपण श्री विद्याधर म्हैसकर यांच्या विहंग विहार या पुस्तकातील लेख ऐकत असतो. सौ संध्या जाधव आपल्यासाठी या लेखांचं वाचन करत असतात. चित्त गुंतवून ठेवणारं श्री विद्याधर म्हैसकर यांचं लेखन आहे, ज्याचा अनुभव आपण गेल्या काही महिन्यांपासून घेत आहोत. मैत्रिणींनो, आज मात्र एक विलक्षण योगायोग जुळून आलाय. आज आपण विहंग विहार या पुस्तकातले पुढचे लेख रंगभूमी आणि पानगळ ऐकणार आहोत, आणि ह्यांचं वाचन आपल्यासाठी करणार आहेत स्वतः लेखक श्रीयुत विद्याधर म्हैसकर. त्यानिमित्त पुन्हा एकदा लेखकाची मी आपल्याला ओळख करून देते. मौज, साधना, हंस अशा दर्जेदार अंकातून श्री विद्याधर म्हैसकर यांचे लेख अजूनही प्रसिद्ध होत असतात. नोकरी करत करत जोपासलेला पक्षी निरीक्षणाचा त्यांचा छंद त्यांना लेखनासाठी प्रवृत्त करत असतो. त्यांची पुस्तकं पक्षीमित्र, पक्षीगण उठले, रेघांची ये संगे, पाखरी पाडाच्या गोष्टी आणि एक बुलबुल म्हणाला ही त्यांची अनवट कादंबरिका. असं मोजकंच तरीही दर्जेदार असं लेखन श्री विद्याधर म्हैसकर यांनी केलेलं आहे. मैत्रिणींनो, आणखी एक योगायोग असा की उद्या म्हणजेच 26 एप्रिल रोजी लेखक श्रीयुत विद्याधर म्हैसकर हे वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. उदंड निरामय दीर्घायुष्याच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. असंच उत्तमोत्तम अनुभव समृद्ध असं लेखन आपल्या हातून भविष्यातही घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ऐकूया श्री विद्याधर म्हैसकर यांच्या विहंग विहार या पुस्तकातील लेख पानगळ. जबरदस्त पानगळ चालू झाली होती. लक्षात आलं तेव्हा 10 दिवस होऊन गेलेले. कलमी आंब्याचं झाड, त्याची पानं किती पडावीत? रोज पोतभर आहेतच, हेर काढावा लागतो, तो देखील सकाळ दुपार संध्याकाळ. नीरव शांत वेळी तर पानगळ अधिकच. कधीतरी रात्री जाग यावी तेव्हा टप्प आवाज ऐकू येणारच. लक्षात येतं ते सकाळी उठून बघितल्यावर. असं वाटतं शरीरातलं सगळं रक्त बदलून टाकण्याची प्रक्रिया झाडानं चालू केली आहे. टप 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 आवाज ऐकू येत असतो. पानाचा आकार, त्याचं वजन आणि त्यावेळी हवा कशी सुटलेली असेल त्यानुसार त्याचं खाली पडणं, तऱ्हा वेगळी वेगळी. सगळी पानं टप 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 आवाज करतील असं नाही. कोण किट 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 टॉक किंवा टिक किट किड टॉक, नाही तर टॉक टिक टिक टॉक. कधी वाऱ्यांच्या संगतीनं खाली न पडताच दूर दूर उडून जाईल. फरशीवर पडलं तर रिंगण घालील. पडणारं पान हसत हसत पडत असतं, जशी काही त्याची सुटकाच झाली आहे आणि नाचायला बागडायला मोकळं झालंय. मग त्याची आईट कबूतरासारखी, गिरकी काय घेईल, मोरणीसारखं नाचेल काय, लाजेलही, घोड दौड चालू करेल, अटके पार भरारी मारेल, तर कधी लाटेवर स्वार होईल, टोलकाठी होईल, झुलेल डुलेल, कधी त्याची फरफट होईल, खर फर खर खर, वाऱ्याबरोबर इकडून तिकडं तिकडून इकडं. तो त्याला कुठं पळवत नेईल सांगता येत नाही. कधी ते रडतंय असं वाटतं, कणतंय असं देखील वाटतं. पान लहान आहे, मोठंही आहे, तीच भर आणि कोपरा एवढं लांब सुद्धा पान आहे. खडखडीत वाढलेलं, प्रत्येक पानाचा रंग वेगळा, पिवळा, पिवळसर पोपटी, तांबूस पिवळा, तांबूस तांबूस निळसर, तांबूस जांभळा, मातकट लाल करपट. टॉप आवाज झाला, मोठाच झाला, पानही वेगळंच होतं.
पूर्ण वाळलेलं, अगदी देठापासून त्याच्या टोकापर्यंत खाली आलं ते बिचवा यावा तस कोणीतरी जो फेकलेलाच टोक जमिनीच्या रोखानं सुईसारखं पडलं पण मोडलं नाही. त्याच्या दोन्ही बाजू धारदार, पातळ बागदार, तण लहान पण निको, आजार नाही, व्याधी नाही, टुकटुकीत रंग, तांबूस नितळ, अंगावर राग नाही, चिरनशीर नाजूक, स्पष्ट अगदी कडेपर्यंत आणि टोकापर्यंत जीवनरस पुरवत राहिलेली. खाली फरशीवर पडलं पुत्तानं, वारा आला तसं कुशीवर झालं, तसा त्याचा तांबूस वर्ण अधिकच गडद दिसायला लागला. सावली अंगाखाली होती ती बाजूला झाली, पुन्हा पान फिरलं, पोटावर पडलं, आता देठ आणि टोक अधांतरी झालं. पिसवा दिसत होता, त्याचा अकस्मात मोठा कीटक बनला. पुढचे खूड पाय गळ्याजवळ घेऊन नमस्कार करून उभा, थरथरला देखील, अगदी गवळणच. वारा आला, हळूच गेला. एक वेळ वाऱ्यानं फुंकर घातली तेव्हा ते पान नुसतच डुगडुगलं, झोत आला तस सरपटलं, झटापटत चालू झाल्यासारखी आडवं झालं, फरफटत गेलं. वाटलं कोणी सैनिक त्याला साखळदंड घालून ओढत नेतायत. कलेवर टर टर फर फर आवाज, विरोध नाहीच, तोशिकपणाचा आता कहर. खांद्यावर क्रूस दिलेला आणि वरून चापकाचे फटके. काय करायचंय ते करू दे वाऱ्याला, अशीच त्याची भूमिका. अचानक थांबलं, थटूनच बसलं, खिळा ठोकावा कसं झालं, मान पडली, धा आलं, संपलं वाटलं. पुन्हा कललेली मान उचलली, वर बघितलं, वाटलं सळसळ होईल, धामण होऊन डगर पार करून जाईल, पण कसलं काय, तेच पाठीवर पडलं. आता परत उठणं शक्य नाही. वाटलं त्याला काही सांगायचंय सांगायचंय, सांगतच होत, मी पुन्हा येईन. पान उठायच्या तयारीत पुन्हा झेप घेऊन ढाळीवर बसायला निघालेलं. तिकडं बिरोबाच्या देवळासमोर पिंपळ, त्याची पानं भंडारा उधळावा तशी पुन्हा पुन्हा आभाळात उडत होती. वटवृक्षाची अवस्था तीच, त्याची गोल गोल जाड पानं धुळीनं माखलेली, मरगळलेली, माना टाकून लटकत राहिलेली. त्यांची तकाकी संपलीय, ताठा गळलाय, पिकल्या पानाचा देठ गळ्याभोवती फास झालाय. वारा वाहतोय तसं भळभळ भळभळ पान गळतंय. वाराच हवा असं नाही, काहीतरी निमित्त. फुलपाखराच्या पंखाचा स्पर्श झाला किंवा वटवटीच्या चुरावर सुद्धा त्याला धक्का पडतो. अनेक पानात आणखी एक आंब्याचं पान गळालं, ते पुन्हा काही वेगळंच, हिरवगार. ते का पडावं असं आवेळी, का गळावं? पिकलं नव्हतं, सुकलं नव्हतं, त्याची वाढ खुंटलेली, त्यातच कसलं तरी व्यंग त्याला जडलेलं. त्यावर उपाय नसावा, दुरुस्त झालंच नसावं, कदाचित व्यंग घेऊनच जन्माला आलेलं आणि तसंच मोठं झालेलं. वाऱ्यावर हळणं झुळणं माहीत नाही, कसं झुळणार, अष्टवक्रासारखी अवस्था. असंख्य पानासारखं सर्वसाधारण रूप त्याला का न मिळावं, याच्या एकट्याच्या वाट्याला हा भोग कसा आला. सगळ्यांच्या लेखी ते किडवळ होतं, किडवळ. वास घेणार कसा, टाकणार कसा, सगळ्याच गोष्टी कष्टप्रद. त्यात भर म्हणून की काय तांबेरा झालेला, जागोजागी डाग छिद्र, अवघडलेली अवस्था कायमची. जीवन रस तरी कसा पोचायचा, मुख्य शाखा आणि देठ
यातला ओलावा तुटला, दुरावा निर्माण व्हायला वेळ कुठं लागतो? अकाली धरतीवर पडलं अपंग बालकासर, जबरदस्त पानगळ चालू होती, झाड रिकाम होत नव्हतं, नव्यानं कोवळी पालवी जागा घेत होती। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हे खरंच होत। पानगळ विहंगविहार या पुस्तकातून हा लेख आपण ऐकलात। लेखन आणि वाचन केलं होतं श्री विद्याधर म्हैसकर यांनी। श्री महिलागृह उद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com तुम्ही ऐकताय। घेऊया छोटीशी विश्रांती। मनातलं गुज जिच्या सोबत शेअर करावं अशी जीवाभावाची, स्वयंपाकापासून फिटनेस पर्यंत, संसारापासून करिअर पर्यंत, आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यावर अखंड सोबत करेल अशी हक्काची, जिच्या सोबत वेळ कसा निघून जातो कळतच नाही अशी प्रेमाची आणि लाडाची, अर्थात तुमचीच मैत्रीण, मैत्रीण.com। श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com जरूर ऐका सोमवार ते शनिवार दुपारी 12 वाजता फक्त रेडिओ शुगर 90.8 FM वर। या विश्रांतीनंतर मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। आज श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com मध्ये आपण विहंग विहार या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकत आहोत। आज लेखक स्वतः श्री विद्याधर म्हैसकर आपल्यासाठी हे वाचन करत आहेत। पानगळ हा लेख थोड्याच वेळापूर्वी आपण ऐकलात, आता ऐकूया रंगभूमी। तळ्याकडं निघालो, या खेपेला आमच्या बरोबर बापू होते, त्यांचा मला निरोपच होता। तळ बघायला जायचंय, दुर्बीण घेऊन या, मागच्या वेळी ते आजारी पडले। खरं तर आजारपण त्यांना माहीतच नाही, आयुष्यभर निसर्गात भटकंती केलेली, किडामुंगी आळी कोळी मच्छी पक्षी यांचीच संगत त्यांना सर्वात प्रिय। आज मितीला रोज 7-8 मैल चालण्याखेरीज त्यांना चैन पडत नाही। असा माणूस अंथरुणावर पडला तर त्याची केवढी चोंदी झाली असेल याची मला कल्पना करवेना। बापूंनी 75 ओलांडलेली, पण उत्साह आणि चालण्याचा सपाटा औरच। मला म्हणाले, गौरी गणपती नंतर आपण आंबाघाट पायी पार करून तुमच्या सासूरवाडीस जायचंय, आणि ते एक राहून गेले। तूर ये मावळतीकडं वाट रानातून। मागच्या खेपेला इथं सगळी हिरवाई होती, आता उसांचे सगळे फळ साफ झालेले, नांगरून नव्या सरी पाडलेल्या, हळदीचं रान देखील मोकळच, काळभोर काळ्या घोंगड्या इथून तिथून सगळीकडे अंथरलेल्या असाव्यात असं दृश्य होत होते। थोरला भाऊ आणि मी बापूंच्या बरोबर। बापूंनी कमरेमाग हात बांधलेले, त्यांची पावलं धीमी दमदार, लांब पल्ला गाठण्याच्या तयारीत। 2 बाभळींच्या झाडाकडं निघालेलो, पूर्ण तेवढीच दिसत होती, बाकीचा सारा परिसर बदलून गेलेला। 1.5 महिन्यापूर्वी कमरे एवढ्या गवतातून रान झुडपातून गेलेलो, सगळीकडे ओल चिखल, त्यातलं आता काहीच राहिलं नव्हतं। तळ्याभोवती उसाच्या मळ्याचा घेराव होता, तो देखील उखलेला। रान झुडप तोडलेली, गवत कापून नेलेलं, गुरांनी खाल्लेलं होतं ते खुरट वाढलेलं। जे शोधून सापडत नव्हतं ते तळ दुरूनच दिसायला लागलं। तळ्यात पाणी कमी, पेशरमची झुडप पाण्यात बुडून गेलेली, ती सगळी आता उघडी। निम्म तळ त्यांनीच गळंकृत केलेलं। तळ्याकाठी पोचलो मात्र
टी 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 असा आवाज चालू झाला। आम्हाला न दिसलेल्या पाणपिटवीनं आम्हाला बघून इतर पाखरांना डोळे उघडा ठेवा असा इशारा दिला। पाण्यावर टिळेवाला पाणडुबी त्याची पोरं तरत होती। त्यांनी पाण्यात डुबी घेतली। काठावर गाय बगळे ध्यानस्थ ते एकदम सावध झाले। त्यांच्यात एकच मोठा बगळा इतरांपेक्षा दुपटीनं मोठा, त्याची मान लांब नाजूक कमळाच्या देठाप्रमाणे हवी तशी वळणारी फिरणारी, तोच पाय काळे, तो इतरांपासून वेगळा उभा होता। तो सुद्धा हुशार झाला। आम्ही तळ्याभोवती जसं फिरत गेलो तशीच त्या पाखरांनी आपली चाल ठेवली। त्यामुळं बघावं तेव्हा आम्ही आमने सामनेच राहिलो। त्यांनी आम्हाला जवळ येऊच दिलं नाही। सुरक्षित अंतर ठेवा हा मंत्र त्यांचाच असावा। बेशरमच्या जाळकटीत हालचाल झाली। त्यात एक मोठी खोख धनुष्याकृती पडलेली, धूसर पार्श्वभूमीवर फिकुटलेली ती उठून दिसत होती। त्यावर कोणी बसलेलं बघितलं तर हा एवढासा निळा खंड्या, तीच भर नेम धरून बसलेला, पानाचं पातच, तोच डोकं माग पुढ होत होती, समुद्रासारखा निळा हिरवा रंग। त्या बाळमुठी एवढ्या खंड्यात सामावलेला, पाण्यात सूर मारताच उसळलेल्या पाण्याबरोबर टोचित गवसलेली मासोळी घेऊन नाचत ओरडत असतो वर आला। दुर्वीण दूर करीत बापू म्हणाले, बेट्याला घास मिळाला बर का? आता पिवळसर किरण पुढं पुढं आणि त्या मागून उदास सावली पसरत येत होती। काळून ख्यांचे थवे थरारत पूर्वेकडे गेले, घारी निघाल्या, खोल्याची जोडी फडफडत काटेरी झुडपावर उतरली, बगळ्यांचा आणखी एक थवा तळ्यावर रिंगण घालत शेवरीच्या कापसासारखा अलगद उतरला। 17-18 जण होते, त्यात परत एक वेगळाच रंग करडा तांबडा, गाय बगळ्यापेक्षा तिपटीनं मोठा, ध्यान बेढप, टंगड्या लांब, मान काटकुळी, दोन ठिकाणी मोडकी वाटावी अशी, पिचक नळकुट, तोच अव्वाच्या सव्वा, शेंबड्या रंगाची, हव्या बरोबर आला पण उतरला मात्र स्वतंत्र, लख गाय बागळे उजेडात दडले तर हा काळोखात। हा काही आमच्या गावचा नाही, गाय बगळे आमचे, त्यांच्यात हा का मिसळलाय? का पाहुणा म्हणून आलाय? बापू म्हणाले, पाहुणाच आहे, पाहुणे रावळे यायचे दिवसच आहेत हे। मग याचे जातबाई कुठे आहेत? असतील आणि कोणत्या तरी गावाला, गाय बगळ्यांच्या संगतीनं राहायचं आणि पोटपूजा साधायची का अस? सगळ्यांना एके जागी पोटापाण्याची व्यवस्था होण्यासाठी नाही, म्हणून कोणी इकडं कोणी तिकडं पांगलेत, कसे बसे जीवन काढायचे आणि पुन्हा आपलं घर गाठायचं। हा पाहुणा आहे तरी कोण म्हणून दुर्बीण लावली। पाहतो तो जायंट हेरॉन, मायावी राक्षसच, त्याच्या मानेवर नागमोडी काळी जाड रेषा वळवळत वरून खाली आलेली, डोक्यावर लांब काळी शेंडी, पाठीवर लोंबकळणारी, डोळे पिवळे, त्यात काळा ठिपका, नजर भेदक, असते असते काठा काठानं चालत पुढं पुढं निघाला। आता त्यानं कुबड काढलं, लांबडी मान दुमडून खांद्यात खुपसली, लांब चोच आत ओढून घेतली, राहिली तेवढी मिटवून छत्री डोक्यावर धरावी तसा उभा राहिला। त्यानं काही वेगळंच सोंग घेतलेलं, निरुपद्रवी, मरतुकडा, अपंग, बावळट असा तो पक्षी दिसायला लागला। बेडूक
माशांना तो वठलेला झाडाचा खुंटच वाटत असणार. याचा अभिनय बघून आम्हाला हसू आलं. बापू म्हणाले, जीवन असं आहे, जगण्यासाठी नाटक करावं लागतं. एव्हा ना बाकीचे गाय बगळे एकत्र आलेले, त्या सगळ्यांनी आपल्या लांबड्या माना आखडल्या, चोचीचे भाले दडवले. बेडकांना माशांना हे दोन अवयव दिसू नयेत याची त्यांनी खबरदारी घेतली. मग टप्प्यात येणारी चिंगळी मासवळी भाल्याची अचूक फेक करून ते मटकावत राहिले. एक कोका म्हणजे वंचकच एकटाच बेशरमच्या जाळकटीत आणि एक पाणकावळा पोटपूजेसाठी थांबलेला. किती तऱ्हेचे पक्षी, सगळे पोटासाठी आलेले. संध्याकाळचं विश्रांती स्थान देखील त्यांचं हेच असावं. काठाजवळ ओल गवत काढली, त्यात पान टिटवीची लक्ष्मी नारायणाची जोडी उभी. काळ्या मातीचे चौंदे पडलेले, 4 फुटांनी तरी पाणी उतरलेलं. तशा खुणा होवती होत्याच. 1.5 महिन्यापूर्वीच ही बेशरमची झाडी पाण्याखाली होती आणि सुगरणीची अनेक घरटी अंगाखांद्यावर घेऊन उभी असलेली बहिणी बहिणी वाटाव्यात अशी बाभळीची 2 झाड तळ्यागाठी अजून तशीच उभी होती. त्यांच्या कमरेपर्यंत पाणी मात्र ओसरून गेलेलं होतं. गाय बगळे, मोठा बगळा, कोका, पाणकावळा, जायंट हेरॉन, तिळेवाला, पाणडुबी, सगळ्यांचं चित्त एकदम विचलित झालं. 2 गावठी कुत्री पळत वास घेत तळ्याकाठी आली. तसा सरडा घाबरून सरसरत खबदाडीत शिरला. धावा तावानं कुत्री त्याच्या माग धावली, पण काहीच उपयोग नव्हता. खबदाडीत उगाचच नाक फुकसून बघितलं आणि तळ्यातलं पाणी पिऊन ती मुकाट आपल्या वाटेला लागली. ती गेली आणि मेंढर यायला लागली. त्यांचा एक एक घोळका पाण्यावर आला. ते 50 मेंढर असतील. लगबगीनं चालत आली, पण त्यांचे पाय वाजले नाहीत की तोंडानं बे बे नाही. पाणी पिऊन आमच्याच जवळून गुपचूप निघाली. त्यांच्या मागून धनगर, खांद्यावर आडवा चिवा. मीच प्रश्न केला, मुक्काम कुठ? पल्याड म्हणजे दाजीचा मळा. जेवढ्यास तेवढीच उत्तर मिळत गेली. गाव कुठला? म्हसवड. धनगराला बोलतो करण्याचा माझा प्रयत्न चाललेला तर तो पुढंच निघालेला. लई लांबून आला. वाट आहे, फिरवतय समद्यांना. बघा तळ्यावर कोण कोण कुठन कुठन आलंय ते. बापूंनी माझ्याकडे हसत बघितलं. उठायला लागले. मी त्यांना हात दिला. बापू म्हणाले, हे तळ एक रंगभूमीच आहे. कोण कोण पात्र येत आहेत, केवढं नाट्य इथं उभं राहिलंय. दिवसभर वाटचाल केलेला सूर्य आता पुरता ढळला. तळ्यावर नाचणारा प्रकाशाचा तुकडा, तोही मग निवांत गेला आणि काळोखाचा पडदा खाली उतरत उतरत रंगभूमीवर टेकला. रंगभूमी विहंग विहार या पुस्तकातील हा लेख आपण ऐकलात. लेखन आणि वाचन केलं होतं श्री विद्याधर म्हैसकर यांनी. याबरोबरच श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com मध्ये मला धनश्रीला निरोप द्या.